वसईमध्ये चार्जिंगसाठी लावलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीचा स्फोट झालाय. या स्फोटामध्ये 7 वर्षाच्या एका चिमुरड्याचा भाजून मृत्यू झालाय. शब्बीर सहनवाज अन्सारी असं मृत्यू झालेल्या या लहान मुलाचं नाव आहे. वसई पूर्वेकडच्या रामदास नगर इथं राहणाऱ्या शहनवाज अन्सारी यांनी 23 सप्टेंबरला रात्री 2:30 वाजण्याच्या दरम्यान आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी घराच्या हॉलमध्ये चार्ज करण्यासाठी लावली होती. मात्र पहाटे या बॅटरीचा भीषण स्फोट झाला आणि यामध्ये हॉलमध्ये झोपलेले शहनवाज यांचा 7 वर्षाचा मुलगा शब्बीर आणि त्याची आई रुक्साना हे दोघे जखमी झालेत. शब्बीर जवळपास 70 ते 80% भाजला आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सुरू असताना या मुलाचा मृत्यू झाला. ओ एकदम पूरे बैटरी फटी, ऐसा धुआं पूरे घर में फैल गया, अंधेरा हो गया घर में, हम लोगों को कुछ दिखा नहीं और हम लोग इधर ही सोए ही थे. 505 के अंडर में जो है बैटरी ब्लास्ट हो गया और उसके कारण जो है हॉल में लगाया था मैंने. हॉल में मेरी मम्मी और मेरा बच्चा दोनों सोए हुए थे, दोनों को इंजरी हुआ, बाकी टीवी वगैरह जो भी था सब जल के खत्म हो गया. छत्रपतींचा विचार म्हणजे